आज दिवसभरात राज्यात कोरोनाचे 10,442 नवे रुग्ण वाढलेले आहेत, तर मागच्या 24 तासात 483 कोरोनाबाधितांचा मृत्यू झालेला आहे. तर दुसरीकडे 7,504 कोरोना रुग्णांनी आज कोरोनावर मात केली आहे, त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. राज्यात कोरोनाचा रिकव्हरी रेट आता 95.44% गेलेला आहे. मुंबईतील नव्या रुग्णांचा आकडा हा 695 पर्यंत खाली आलाय. मात्र कोल्हापूर जिल्ह्यात चिंताजनकरित्या सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेत. कोल्हापुरात 1,586 कोरोना रुग्ण वाढले, तर दुसरीकडे राज्याच्या राजधानीत मात्र हा आकडा आता 700 खाली आलेला आहे. आई भवानीचा गजर म्हणजे मयूरभंज भागामध्ये खवल्या मांजराच्या खवल्यांची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून भुवनेश्वर वन विभागाच्या स्पेशल टास्क फोर्सनं 1,00,000 रुपयांचे खवले, तब्बल 5 किलो खवले जप्त केले. औषधी गुणधर्मामुळे खवल्या मांजरांना आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे. जागतिक बाजारात एका खवल्या मांजराची किंमत 40 लाखांच्या घरात आहे. रामेश्वरममध्ये समुद्रात जलयोगा करण्यात आला. द लिव्हिंग आर्ट ऑर्गनायझेशनकडून या जलयोगाचं आयोजन करण्यात आलं. रामेश्वरमच्या अग्नितीर्थ समुद्र परिसरामध्ये लोकांनी योगाची अनेक आसनं पाण्यात केली. जवळपास 1 तास पाण्यात योगासनांचे प्रकार करण्यात आले. कोरोनाच्या महामारीतून जग लवकर सावरावं, योगाचं महत्व लोकांना कळावं यासाठी द लिव्हिंग आर्ट ऑर्गनायझेशननं हा उपक्रम राबवला. जम्मू काश्मीरच्या डोंगराळ भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी प्रशासनानं घरी जाऊन लसीकरण मोहीम सुरू केली आहे. जम्मू काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात डोंगर रांगांवरती अनेक नागरिक राहतात. त्यांच्या लसीकरणाविषयी जनजागृती करण्यासोबतच घरी जाऊन त्यांना लस दिली जाते. यासाठी आरोग्य सेविका अनेक किलोमीटरचा प्रवास पायी करतात. जेजुरीतल्या खंडोबाला आंब्यांची आरस करण्यात आलेली आहे. खंडोबाच्या मुख्य गाभाऱ्यात आंब्याच्या पानात लगडलेले आंबे आमराईप्रमाणे दिसत आहेत. ज्येष्ठ महिन्याचा प्रारंभ दशहरा उत्सवाने करतात. या काळात जेजुरीच्या खंडोबाला दरवर्षी आंब्यांची आरास केली जाते. पुण्यातील भक्त अक्षय केशव क्षीरसागर यांनी ही आरास केली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेनं 1 रुपया लिटरनं पेट्रोल वाटलं. डोंबिवली MIDC इथल्या उस्मा पेट्रोल पंपावरती 1 रुपया लिटरनं लोकांना पेट्रोल देण्यात येत होतं. 1 रुपयात पेट्रोल मिळवण्यासाठी लोकांनी देखील गाडीसह मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे माजी मंत्री राम शिंदे यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. शनिवारी कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यावर अर्धा तास दोघांची चर्चा झाली. राम शिंदेंनी मात्र अशी काही भेट झालीच नसल्याचं म्हटलंय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे